पूर्णांक 6 मेगाहर्ट्सवर प्रसारित करीतो ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्ण जीवन देणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दृष्टीहीन व्यक्तींना सहानुभूतीऐवजी शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी मिळणं आवश्यक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या भारतीय महसूल सेवा IRS 76व्या तुकडीला नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी NEDT इथं प्रणिती व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करतील. याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता उपस्थित राहणार आहेत. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं विविध नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात मागच्या 5 वर्षांमध्ये म्हणजेच 2018 ते 2023 या वर्षांमध्ये 135 प्रकरणं दाखल केली आहे अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. या 135 प्रकरणांपैकी 57 प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयांमध्ये आरोपपत्र दाखल केलं असून खटल्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पंतप्रधान स्वनिधी म्हणजेच पंतप्रधान पद विक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर निधी PM स्वनिधी योजनेचा लाभ आतापर्यंत 38 लाख फेरीवाल्यांनी घेतला आहे असं सरकारनं म्हटलंय. दिलेल्या कर्जापैकी 41% रक्कम महिला विक्रेत्यांना दिल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. औषध कंपन्यांनी चांगल्या प्रतीचं औषध उत्पादन करताना GMP म्हणजेच प्रमाणित उत्पादन प्रक्रियेचा अवलंब करावा असे निर्देश सरकारनं दिले आहे. कच्च्या मालाची उच्च प्रत, उत्पादन निर्दोष प्रक्रियांचा आणि योग्य यंत्राचा वापर या सर्वांचा समावेश असणाऱ्या GMP या मानकाचं पालन औषध कंपन्यांना करणं अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. भारताच्या विविध राज्यात आदिवासींवर होत असलेले अत्याचार, गेल्या 3 महिन्यांपासून मणिपूरमधील हिंसाचार, आदिवासींचं अस्तित्व नष्ट करणारा समान नागरी कायदा, बहुजन समाजाचं आरक्षण संपवणे, कॉरिडॉर आणि भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून आदिवासींची जमीन बळकवण्याचा कट, फॉरेस्ट अॅक्टचा विरोध, केंद्र सरकारकडून आदिवासींना विस्थापित करण्याचा विरोध, जंगलांचं खासगीकरण आदी प्रश्नांवर राज्यकर्त्यांचा विरोध करण्यासाठी चरणबद्ध आंदोलनाअंतर्गत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारतीय विद्यार्थी संघ, बहुजन मुक्ती पार्टी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सहयोगी संघटनांच्या आयोजनातून येत्या 7 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आदिवासींचं अस्तित्व वाचवण्यासाठी या भारत बंदमध्ये व्यापारी बांधव आणि नागरिकांनी सहभागी होऊन हा बंद यशस्वी करावा असं आवाहन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय ढळे यांनी आज वाशिम इथं पत्रकार परिषदेत केलं. आगामी 3 तासात नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा इथं अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.